सर्व जनतेने कृपया नोंद घ्यावी। पुढची महत्त्वाची बातमी बघूया। परप्रांतीय मजुरांची नोंदणी होणार, येत्या राज्यामध्ये येणाऱ्या मजुरांची ही नोंदणी होणार आहे। कोरोनामुळे सरकारकडून खबरदारी घेतली जाणार आहे। कंत्राटदार आणि जे ठेकेदार आहेत त्यांनी मजुरांची नोंद करावी असे निर्देश दिले गेलेले आहेत। कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यावर येणाऱ्या सर्व परप्रांतीय मजुरांची नोंदणी करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतलेला आहे। राज्यामध्ये कोरोना संसर्ग पुन्हा वाढू नये यासाठी राज्य सरकारनं खबरदारी म्हणून मजुरांची नोंदणी करण्याचा निर्णय घेतलाय। या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय की गेल्या काही दिवसांपासून अनेक परप्रांतीय मजूर आपापल्या राज्यात गेलेले आहेत। आपल्याकडे संसर्गाचा जोर कमी होईल तसे हे मजूर परतायला सुरुवातही होईल, मात्र ते आपल्यासोबत संसर्ग आणत नाहीत ना याची काळजी घ्यावी लागेल, नाहीतर आपण या साथीला रोखण्यासाठी जे प्रयत्न करत आहोत ते वाया जातील। यासाठी मजुरांची व्यवस्थित नोंद उद्योग व्यवसाय कंत्राटदारांकडून आणि ठेकेदारांकडून वेळेतच घ्यावी, जेणेकरून त्यांच्या चाचण्या आणि विलगीकरणाबाबत निर्णय घेता येऊ शकेल। अधिक माहिती या संदर्भातली आपण जाणून घेणार आहोत। उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। उदय, परप्रांतीय मजुरांची आता नोंदणी होणार आहे आणि याचा एकंदरीतच विचार आता सरकारनं करत नियोजन देखील करण्याचं ठरवलेलं आहे। उदय, काय सांगता येईल त्याबद्दल? राज्यामध्ये जवळपास लाखांच्या घरांमध्ये परप्रांतीय मजूर आहेत, जे आता पुन्हा एकदा त्यांच्या गावांमध्ये परराज्यांमध्ये जे आहेत गेलेले आहेत, विशेष करून उत्तर भारतामध्ये। ते जेव्हा आपल्या राज्यामध्ये पुन्हा परततील त्यावेळेला त्यांची नोंदणी करण्याचं राज्य सरकारने ठरवलेलं आहे। जेव्हा पहिली लाट आली होती तेव्हा देखील मोठ्या संख्येने म्हणजे लाखोंच्या घरांमध्ये परराज्यांमध्ये महाराष्ट्रातून मजूर जे ते गेले होते, त्यानंतर पहिली लाट ओसरल्यानंतर हे मजूर पुन्हा आले होते। त्यावेळेला त्यांची कुठलीही नोंदणी किंवा चाचणी जी आहे ती केली गेली नव्हती। आता दुसरी लाट जी आलेली आहे ती फक्त राज्यामध्ये आपल्या राज्यामध्येच नाही आलेली तर उत्तर भारतामध्ये देखील मोठ्या प्रमाणात आलेली आहे। त्यामुळे त्या राज्यातून जेव्हा हे मजूर येतील तेव्हा ते त्या राज्यातला स्ट्रेंथ असेल किंवा आधी कोविडचे प्रादुर्भाव असेल तो आपल्या राज्यामध्ये पुन्हा आणू शकतात। त्यामुळे आपल्या राज्यामध्ये जर राज्य सरकार युद्ध पातळीवरती प्रयत्न करत असेल आणि पुन्हा जर काय हेच मजूर जर आपल्या राज्यामध्ये येऊन आणखीन प्रादुर्भाव जर कोविडचा करत असतील तर निश्चित राज्य सरकारसाठी ती एक मोठी संकटाची बाब असेल। त्यामुळे राज्य सरकारने आता ठरवलेलं आहे की परराज्यातून येणारे जे मजूर असतील त्यांची नोंदणी केली जाईल। ते मजूर ज्या कंत्राटदाराकडे किंवा ठेकेदाराकडे काम करत असतील त्यांच्यावर देखील ही जबाबदारी देण्यात येणार आहे की तुमचे किती मजूर इकडे येत आहेत त्यांची नोंदणी आणि त्यांची चाचणी जी आहे ती देखील केली गेली पाहिजे। एकूणच जे राज्याकडनं एक मागणी देखील होत होती, विशेष करून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील ही मागणी केली होती की परराज्यातून जे राज्यामध्ये मजूर येतील त्यांची नोंदणी करायला हवी, त्यांची चाचणी देखील करायला हवी, जेणेकरून आपल्या राज्यामध्ये प्रादुर्भाव जास्त वाढणार नाही। कारण आता उत्तर भारतामध्ये देखील मोठ्या प्रमाणात कोविड-19 चा संसर्ग जो आहे तो वाढलेला आहे। राज्यामध्ये जर कुठे कोविडचा प्रादुर्भाव आता नियंत्रणात आला तर पुन्हा तो विस्फोटक परिस्थिती निर्माण होऊन यासाठी राज्य सरकार आता खबरदारीच्या उपाययोजना करत आहे। उदय, धन्यवाद, सविस्तर माहिती आपण दिली त्याबद्दल।